कडसे आता भाजपमध्ये जाणार आहेत, घरवापसी होणार आहे, असं काय झालं पक्षामध्ये की त्यांना पुन्हा तिकडे जावं लागतं? आणि दुसरं म्हणजे अजितदादा असं म्हणतात की बऱ्याच दिवसांपासून त्यांचे पक्षामध्ये घालमेल सुरू होती. मी खडसे साहेबांबद्दल खूप काही बोलणार नाही, पण एवढंच तुम्हाला सांगेल, त्यांच्या अडचणी खूप होत्या. कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही. या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या, त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं. खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जर धोका झाला तर हा परवडणारा नव्हता. म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा. पण ते लोकांमधले नेते आहेत आणि खऱ्या अर्थाने भाजपने जर आपण बघितलं, फुंडकर साहेबांचे ओबीसी नेते होते, त्यांची ताकद कमी केली. तसंच खडसे साहेबांची ताकद कमी केलेली आपण सर्वांनी बघितली. मुंडे साहेबांची ताकद कमी केलेली बघितलेली आहे. त्यामुळे खडसे साहेबांबद्दल व्यक्तिगत मी काय बोलणार नाही, पण त्याच्यामागे दबाव तंत्राचं षडयंत्र आहे एवढं तिथं मी सांगेन. ज्या खडसेंना बाहेर काढलं गेलं, बाहेर त्याच खडसेंना आत घ्यावं लागतं नेमकं काय भाजप कुठल्या ब्लॅकमेलिंगबद्दल बोललात? अजितदादांपासून त्यांच्या बरोबर गेलेले सर्व 9 जे मोठे नेते आहेत, ज्यांना आता पदं मिळालेले आहेत, त्यांना सुद्धा ब्लॅकमेलच करण्यात आलं होतं. त्यांना तिथं भीती दाखवण्यात आली होती, त्यांच्या फाईल काढल्या गेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप बरा या अनुषंगाने ते सर्वजण भाजपमध्ये गेलेले आहेत आणि ते भाजप बरोबर गेलेले आहेत. त्यामुळे खडसे साहेबांच्या बद्दल सुद्धा खोट्या पद्धतीचं ब्लॅकमेल तिथं केलं असावं आणि तिथं खोटी फाईल पुढे आणून उगाचच जसं केजरीवालांना जेलमध्ये टाकलं तसं जर खडसेंना जेलमध्ये टाकलं असतं तर त्यांची आरोग्याची परिस्थिती अजून खालावली असती. त्या भीतीपोटी नाही तर काळजीपोटी त्यांनी तो निर्णय घेण्याचा विचार केला असावा असं वाटतं.